गोष्ट कोणाकोणाला ऐकायला आवडते हम्म बरोबर सर्वांनाच आवडते हो की नाही ऐकूया तर एक छानशी गोष्ट एका भल्या मोठ्या जंगलात एक सुंदर निळेशार पाण्याने भरलेले भले मोठे तळे होते त्या काठी डेरेदार पानांनी भरलेलं मोठ झाड होत त्यावर मुंगी आणि कबूतर दोघे राहत होते फांदीवरून जाताना अचानक मुंगी पाण्यात टपकन पडली बापरे मुंगी फारच घाबरली काय करणार तिने मदतीसाठी आवाज दिला मला वाचवा मला वाचवा झाडावर बसलेल्या कबुतरांनी ऐकलं त्यांनी इकडे तिकडे पाहिलं काय करावे बरं त्यांनी झटकन झाडाचं पान तोडलं आणि चटकन मुंगीजवळ टाकलं ते मुंगीनी पाहिलं आणि ती सुद्धा झटपट पानावर चढली हुश वाचले बुवा मुंगी पानावर चढली आणि हळूहळू पान काठावर आलं मुंगी वाचली मुंगीनं कबुतराचे आभार मानले मित्रांनो आता तुम्ही ऐकलेल्या गोष्टीतील घटनेनुसार एक एक चित्र क्रमाने तुम्हाला पाहायला मिळाली म्हणजे चित्रांच्या क्रमानुसार तुम्ही गोष्ट ऐकली निसर्गातही अशा अनेक गोष्टी आहेत त्याही क्रमानुसार घडतात उदाहरणार्थ बी पेरणे बी रुजणे कोंब येणे पाने फुटणे हळूहळू बीचे झाड होते आपण बी पेरतो बी रुजते त्यानंतर बीला मोड येतात म्हणजेच कोंब येतात पाने व मुळे फुटतात हळूहळू फांदी फुले फळे येतात अशा क्रमाने बीचे झाड बनते आता नदी कशी बनते पाहूया पावसाळ्यात पाऊस डोंगरावर पडतो डोंगरावरचे पाणी ओहळ स्वरूपात वाहते असे अनेक ओहळ एकत्र येऊन ओढा बनतो असे अनेक ओढे एकत्र येऊन नदी बनते आता आपण आपल्या स्वयंपाकघरातील उदाहरण घेऊया तुम्ही कधी आईने शेवयाची खीर करताना पाहिली आहे का मुलांनो प्रथम आई गॅसवर पातेले ठेवते मग गॅस चालू करते पातेले गरम झाल्यावर थोडे तूप टाकते शेवया टाकून मंद आचेवर खरपूस भाजून घेते मग त्यात गरम दूध टाकून साखर वेलची पावडर टाकून खीर उकळून देते जर हा क्रम उलटा पुलटा झाला तर कशी होईल रे खीर अजून एक छान गोष्ट ऐकायची तुम्हाला आवडेल हो ना योग्य घटनाक्रम म्हणजे सुंदर गोष्ट चला तर तुला ती दोन बोक्यांची गोष्ट माहीत आहे कोणती रे अरे ते माकड दोघांचा पण खवा खाते ती का रे अगदी बरोबर पण सांग ना रे मला नीटशी आठवत नाही रे एकदा काय झालं दोन बोक्यांनी खव्याचा गोळा पळवला आणि मग मला हवा मला हवा दोघांच्यात भांडणे सुरू झाली कोणीच ऐके ना एकमेकांवर दोघेही गुरगुरत बसले होय असंच झालं या दोघांचे भांडण एका झाडावर बसून माकड पाहत होते ते पटकन झाडावरून उतरून बोक्यांकडे आले म्हणाले थांबा मी तुम्हाला बरोबर वाटणी करून देतो मग झाली का रे वाटणी अंदाजे दोन गोळे केले तराजूच्या पारड्यात ठेवले जे पारड खाली जाई त्यातील खव्याचा गोळा तो गट्टम करायचा आणि म्हणायचा अरे रे जास्त झाले अशा प्रकारे दोन्ही खव्याचे गोळे माकडाने गट्टम केले दोघाच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला चला, चला।, चला गोष्ट ऐकली आता चित्रांचा क्रम घडलेल्या घटनेनुसार आपण लावूया पुढील गोष्ट योग्य घटनाक्रमाने लावूया तुम्हाला कोल्ह्याला द्राक्ष आंबट ही गोष्ट माहीत आहे आपण त्याचा क्रम लावूयात चित्रांचे नीट निरीक्षण करा बरे घटनाक्रम लक्षात घ्या आणि क्रम लावूया सांगा पाहू कोणते चित्र प्रथम घ्यायला हवे दोन नंबरचे एकदम बरोबर रस्त्यानी जाताना कोल्ह्याला द्राक्षांची बाग लागली आता यानंतर काय बरं घडेल कोणतं चित्र येईल चार नंबरचे चित्र गुड चार नंबरचे ओके द्राक्ष पाहून तोंडाला पाणी सुटले कारण त्याला द्राक्ष खूप खूप आवडत होती तिसऱ्या क्रमांकावर कोण असेल हम्म तीन नंबरचे चित्र येणार बरोबर द्राक्षाकडे बघून कोल्ह्याला द्राक्षे खाण्याची इच्छा झाली मग काय द्राक्षे मिळवण्यासाठी त्याने उड्या मारायला सुरुवात केली शेवटचे चित्र अर्थातच एक नंबरचे कोल्ह्याने उड्या खूप मारल्या पण त्याला काही द्राक्षे मिळाली नाहीत तेव्हा द्राक्षे आंबट आहेत म्हणून कोल्होबा द्राक्षाच्या बागेतून बाहेर पडले म्हणजेच जेव्हा आपल्याला हवी ती गोष्ट मिळत नाही तेव्हा त्या गोष्टीलाच आपण नावे ठेवतो म्हणून कोल्ह्याला द्राक्ष आंबट असे म्हणतात आपण काय शिकलो प्रत्येक घटनेला एक क्रम असतो आपल्या रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटना असतात यातही एक क्रम आहे उदाहरणार्थ अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व गोष्टी क्रमानी होतात एखादा पदार्थ तयार करताना तो योग्य क्रमाने तयार होतो उदाहरणार्थ चहा भाकरी, भाजी। निसर्गात सुद्धा असे अनेक घटनाक्रम आहेत उदाहरणार्थ फुलपाखराचा जीवनक्रम कळीपासून फूल फळ तयार होणे स्वाध्याय खालील गोष्टी योग्य घटनाक्रम लावून पूर्ण करा एक माकड व वा टोपीवाला दोन सिंह उंदीर गोष्ट